मेणकुरे पंचायतीच्या तलाठ्याक कामार असताना कचेरीत वचून मारपीट करपे आड कागाळ देऊन 2 दीस झाले तरी चौकशी फुडें वचना म्हणून पुराय गोंयातले तलाठी बुधवारा सांजे दिवचले पुलीस स्टेशनार पावले. पुलिसांनी आरोपीक ब्रेसार अटक करता म्हणपाचे आश्वासन दिला. जर ताका अटक झाली ना जाल्यार शुक्रारा पुलीस स्टेशनाचेर मोर्चा हाडटले आनी आरोपीक अटक जायना तो मेरेन हांगच्यान हालचे ना अशी शिटकावणी जमिल्ल्यांनी दिली. हांव मेणकुरे तलाठी रिसेंटली जॉयन फ्रायडे चार्ज घेतला तेन्ना मंडे कामाक गेल्लो तेन्ना म्हाजे थंय अटॅक जाल्लेलो आसा. तेज्या पयलीं हांवें कितें केल्लेलें सायड इन्स्पेक्शन केल्लेलें कंप्लेनंट वांगडा घेवन. पूण जालें कितें कंप्लेनंट सगळे इन्स्पेक्शन करून लोकेशन पळोवन येयलेलो हांव आनी तेज्या उपरांत दोग जाण मनीस येयले तेंच्यान म्हाजेर अटॅक केलो. आर्ग्युमेंट पयलीं केलें मागीर अटॅक केलो. सो आयज आमी हांगा कित्याक जमल्या तर हांवें जे एफ आय आर फायल केल्लेली हें केलेलें लॅटर कंप्लेन दिल्लेली तेजेर एफ आय आर फायल जाल्लेली आहा आनी पूण तेजो इन्क्वायरी आसा न्हू ती फुडें जायत ना जाली. सो ताका लागून आयज आमी सगळे तलाठी हांगा जमलेले आसा प्लस आमचे डी सी एचे मेंबर्स आहा ते जमलेले आसा. हांव इतलेंच रिक्वेस्ट करता की बिचोलीम पुलीस स्टेशनाक की जाता तितले बेगीन इन्क्वायरी करपाची. तुमी कंप्लेन केन्ना येयली? कंप्लेन 4 तारखेक दिलेली हांवें आनी आयज तारीख जाली 6. आजून तेंच्यांनी कितें कंप्लेन केल्या कितें स्टेटस आमकां ते सारके सांगात. थंय वचून कॅबिनां वचून ताका मारहाण केल्ली आसा. आमचे मदीं आतां बिचोली तालुक्याचे डी सी एचे प्रेजिडेंट तसोच हांव फोंडा तालुक्याचो गोवा गव्हर्नमेंट असोसिएशनचो प्रेजिडेंट ब्रिजेश नायक. आयज स्वता तलाठी पूण आमी आयज सगळे तलाठ्यांनी जमलेले आसा. आयज तेणें तेजे इन्चार्ज ऑफिसर आमकां सांगलां की फाल्यां त्या कक्कल मेरेन दबाव हाडटले म्हूण हांगा आनी स्टेटमेंट घेतले. 3 दीस जाले आयज 3 दीस जाले तेंचे कांयच हांगा पत्तो लागलेलो ना कांयच केलें ना तरी आमी आयज जमले म्हण ताका इन्शुरंस दिले कडेन आयज आमकां 10 वर्ग आपयता म्हणून. फाल्यां जर तर तो इन्चार्ज ताका ती स्टेटमेंट घेतले हेर एस पी करिना जाल्यार आमची कृती आसतली की शुक्रार आमी ऑल गोवा तलाठी हांगा 10 वर जमतले ते टीच ड्रायवर ताका हेर एस जायना तुमी आमी हांगाच बसतले हे तुमकां फोन दितले मार्फत. क्रायमा खातीर चलचित्र पत्रकार उदय परब दिवचल.